अभिनेते भाऊ कदम यांचा आगामी सिनेमा नशीबवान हा आता प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमामध्ये अभिनेते भाऊ कदम प्रमुख भूमिकेत झळकणार असून यामध्ये ते एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना बघायला मिळतील. नुकतंच या सिनेमातलं ब्लडी फूल जिया रे हे गाणं प्रदर्शित झालंय. ब्लडी फूल जिया रे हे उडत्या चालीचं असणारं गाणं आनंद शिंदे यांनी स्वरबद्ध केलं असून सोहम पाठक यांनी या गाण्याला संगीत दिलंय. शिवकुमार ढाले यांनी हे गाणं लिहिलंय. तर या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन विठ्ठल पाटील यांनी केलंय. गाणं दिसताना जितकं रंजक आणि ऐकताना जितकं मजेदार वाटतंय तितकीच मेहनत हे गाणं शूटिंग करताना आली. कारण या गाण्याचं चित्रीकरण हे एका खऱ्या खुऱ्या डान्स बार मध्ये झालंय. आणि हा डान्स बार फक्त 24 तासांसाठी शूटिंगला उपलब्ध करून देण्यात आला होता. आणि 24 तासांमध्ये या गाण्याचं संपूर्ण शूटिंग हे नशीबवानच्या टीमनं पूर्ण केलंय. अवघ्या एका दिवसात या गाण्याचं संपूर्ण शूटिंग पूर्ण करण्यात आलं. मुख्य म्हणजे ज्या डान्स बार मध्ये हे चित्रीकरण सुरू होतं त्या डान्स बारच्या बाहेर कुणाला सुद्धा याची कल्पना नव्हती. या संपूर्ण मेहनतीची पोचपावती म्हणजेच हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरतंय. सोबतच या गाण्यामध्ये आनंद शिंदे यांची एक झलक सुद्धा चाहत्यांना बघायला मिळते. तर हे गाणं तुम्हाला सुद्धा कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.